संथागार बहुउद्देशीय अनुसूचित जाती बौद्ध मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त सांस्कृतिक तथा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर तालुक्यातील वरवट येथे करण्यात आले होते. यावेळी बुद्धिस्ट युवा मंचाचे अध्यक्ष अविनाश मिश्रा, बुद्धिस्ट युवा मंचाचे सल्लागार डॉक्टर ज्ञानेश्वर राऊत, भीमराव नारनवरे, पांडुरंग कोकडे, महेंद्र झाडे, अशोक पेरकावार, पांडुरंग कोकाडे, रवींद्र रत्नपारखी, जी एस फुलझेले, कविता खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. बाबासाहेबांना समाजामध्ये जे अपेक्षित होते ते अजूनही मिळालं नाही आहे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सर्वश्रेष्ठ असून आपण ते स्वीकारलं पाहिजे. मात्र देशात जे जातीयवादीचे विष पेरलं जात आहे ते देशाला आणि समाजाला हानिकारक असून याचं मोठं नुकसान आपल्या समाजाला होणार. त्यामुळे देशाला समता बंधुत्वाची गरज असून एकसंध राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच वरवट गावात बौद्ध नागरिकांची संख्या कमी असून येथे सर्व समभावाने नागरिक राहत असून यात मोठ्या प्रमाणात नागरिक प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. जो काही बुद्धाचा धम्म या देशामध्ये भिक्खू संघाच्या माध्यमाने प्रचारित आणि प्रसारित व्हायला पाहिजे होता तो भिक्षु संघ पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. उपलब्ध तर काहीच नाही, जो काही उपलब्ध आहे तो देखील धम्म प्रचारासाठी खूप जास्त प्रयत्न करताना दिसत नाही. जो काही भिक्षु संघ अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, तो देखील पाहिजे तसा बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये व्यस्त किंवा कार्यप्रवण नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी आपली एक वेगळी रणनीती आखली आणि त्या वेगळ्या रणनीती अंतर्गत बाबासाहेब म्हणतात की आता या बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम जे आहे हे गृहस्थी जीवनातल्या व्यक्तीला करावं लागेल. त्या अर्थानं जर या देशाचा आदर्श नागरिक बनायचं असेल तर त्यांनी फक्त आणि फक्त बौद्ध धर्माचा स्वीकार करावा असा आदेश बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला आहे. म्हणून बंधू आणि भगिनींना आपण सर्वांनी लक्षात घ्या, बाबासाहेबांनी धर्मांतराच्या पूर्वीच बरेचशा अशा ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही कार्यक्रम केलेले आहेत त्याच्यामध्ये बुद्धांविषयी अगदी आवर्जूनपणे सांगितलं. पुरुष या सर्वांनी जास्तीत जास्त लक्ष दिला पाहिजे की आपण युवा वर्ग कसे, युवा पिढी चांगली कशी निर्माण होईल त्यासाठी आपण कुठून प्रयत्न केला पाहिजे तर सर्वात पहिलं छोट्या पहिल्या दिवसापासून प्रयत्न करायला हवं असं मला वाटते.